29-30 ऑगस्टला भारताच्या एका पराक्रमी फोर्स म्हणजे स्पेशल फ्रंटियर फोर्सनी चीनला पँगँगसो लेक साऊथला एक मोठा धक्का दिला. त्या दिवशी जे चीननी अतिक्रमण केलं होतं त्याला आपण परतावून लावलं. चीनचे काही सैनिक पकडले आणि चीनच्या काही सैनिकांना मारण्यामध्ये आपल्याला यश पण मिळालं. आणि हे सगळं काम आपल्या स्पेशल फ्रंटियर फोर्स किंवा ज्यांना विकास बटालियन असं सुद्धा म्हटलं जातं किंवा ज्यांना 22 एस्टॅब्लिशमेंट असं सुद्धा म्हटलं जातं ज्यांनी त्याच्यामधला एक महत्वाचा भाग हा केलेला होता. 29-30 च्या रात्री या SSFच्या विकास बटालियन शिवाय अजून आपल्या एका ब्रिगेडनी पण काम केलं आहे. आणि जवळजवळ 3 ते 4 हजार सैनिकांनी नंतर जी वेगवेगळी डोंगराची शिखरं आहेत त्याच्यावरती पादाक्रांत केली आणि तिथे आपली स्वतःची तैनाती केली. तो चीनला लागलेला एक मोठा धक्का होता. SSF किंवा विकास बटालियन हा जो सिक्रेट फोर्स आहे याच्या आधी कधीच बोललं जात नव्हतं, कारण ही माहिती सगळी गुप्त ठेवली जायची. परंतु यावेळेला ज्या सरकारी बातम्यापत्र आहेत म्हणजे प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया म्हणा किंवा UNI म्हणा याच्यामधून सुद्धा यांच्या कामाविषयी माहिती ही देण्यात आली आहे. हे मुद्दाम एक चीनच्या वरती एक मोठा आघात करण्याकरता हे देण्यात आलं आहे आणि चीनला ही मिरची नक्कीच झोंबली असावी याविषयी काहीही शंका नाही. SSF केव्हा तयार झालं, सध्या ते नेमकं काय करतात, त्यांची कामं काय आहेत, या ऑपरेशनमध्ये त्यांनी काय केलं आणि याच्या पुढे ते काय काम करू शकतात, हे सगळे विविध मुद्दे आहे ज्याच्याविषयी मी बोलण्याचा प्रयत्न करीन. 1962 युद्ध ज्यावेळेला आपलं राजकीय नेतृत्व हरलं त्याच्यानंतर SSF म्हणजे एक कमांडो फोर्सची निर्मिती करण्यात आली. सुरुवातीला याची कल्पना अमेरिकेची गुप्त एजन्सी CIA यांनी दिली होती आणि त्यांना काही शस्त्र त्यांनी पुरवठा केली होती, परंतु नंतर हे सगळं भारतीय सैन्याकडे आलं. याच्यामध्ये मुख्य काय होतं की इथे जे कमांडो फोर्स जो तयार झाला होता त्याच्यामध्ये काम करणारे सैनिक हे सगळे तिबेटी होते. आणि आपल्याला कल्पना आहे की 1959 साली ज्यावेळेला दलाई लामा भारतात पळून आले तर त्यांच्याबरोबर 1.5 ते 2 लाख तिबेटन पळून आले आणि ते आता भारतात धर्मशाळा, दार्जिलिंग, कॅलिंगपॉंग आणि अशा वेगवेगळ्या भागात ते सध्या स्थित आहेत. तर हे सगळे जे स्पेशल कमांडो जे पकडले आपण ज्यांना आपण आणलं होतं हे सगळे या तिबेटन्समधनं आणलेले होते आणि त्यांना उंच माउंटन वॉरफेअरचा त्यांना खूप अनुभव होता. याच्याशिवाय त्या भागात राहत असल्यामुळे ते कमी ऑक्सिजनमुळे तिथे राहू शकायचे, म्हणजे त्यांच्यात अनेक चांगल्या क्वालिटीज होत्या. फक्त त्यांचे जे ऑफिसर्स होते हे अर्थातच भारतीय सैन्याचे पॅरा बटालियन्सचे किंवा कमांडो बटालियन्सचे हे ऑफिसर्स हे तिथे असायचे. नंतर जसा वेळ पुढे गेली चीनचे सीमा ही नंतर शांतच राहत गेली आणि त्याच्यामुळे यांना काहीच काम राहिलेलं नव्हतं. तर म्हणून यांचा सर्वात पहिला उपयोग जो चांगल्या पद्धतीने करण्यात आला तो 1971 च्या युद्धामध्ये करण्यात आला, ज्यावेळेला चितगावच्या ज्या पहाडी आहेत, चितगावचे जे डोंगर आहेत तिथे त्यांना डिप्लॉय करण्यात आलं. आणि त्यांचं काम होतं की त्या भागामध्ये पाकिस्तानी सैन्याच्या विरुद्ध घातपात करून त्यांचे पूल उडवणं, त्यांच्या सैनिकांवरती हल्ला करणं, अशा प्रकारची कमांडो कामं त्यांना देण्यात आली आणि जी त्यांनी चांगल्या पद्धतीने केली. आणि एवढंच नव्हे तर पाकिस्तानी सैन्याला जो पळून जायचं होतं बांगलादेशमधून म्यानमारमध्ये तो रस्ता पण त्यांनी अडवला, ज्याच्यामुळे पाकिस्तानला कुठनंच पळून जाता आलं नाही, कारण नौदलानी त्यांचा रस्ता अडवला होता समुद्राकडनं जायचा आणि इतर ठिकाणी भारतीय सैन्याने अडवलेला होता. तर त्याच्यामुळे आपण 94,000 कैदी हे नंतर पकडू शकलो. या 1971 च्या युद्धात त्याचं काम हे नक्कीच चांगलं होतं. याच्यानंतर 1984 साली ऑपरेशन ब्लू स्टार, ज्यावेळेला भारतीय सैन्यानी गोल्डन टेम्पलवरती एक मोहीम केली तिथून दहशतवाद्यांना काढण्याकरता, तर त्यावेळेला अकाल तख्त जे गोल्डन टेम्पलचं सर्वात महत्वाचं ठिकाण होतं तिथून दहशतवाद्यांना बाहेर काढण्याकरता SSFनी काम केलं आणि त्यांची कामगिरी ही नक्कीच उच्च प्रतीची होती. याच्यानंतर यांचा वापर काश्मीरमध्ये 1-2 वेळा करण्यात आला, याच्याशिवाय ईशान्य भारतामध्ये 1-2 वेळा त्यांचा वापर करण्यात आला. म्हणजे आणि एवढंच नव्हे तर 1999 साली ज्यावेळेला आपण कारगिलचं युद्ध केलं त्यावेळेला सुद्धा यांचा एक किंवा 2 ठिकाणी
क्लिफ असॉल्ट करण्याकरता त्यांचा वापर करण्यात आला, कारण तिथे प्रचंड बर्फ होता, उंची खूप होती वगैरे. आता सध्या हा जो फोर्स आहे जवळजवळ 10,000 आसपासची संख्या असावी, हे एक अतिशय उत्कृष्ट दर्जाचा हा कमांडो फोर्स आहे. आणि हे तिबेटचे म्हणजे मूळ रहिवासी असल्यामुळे यांची लढण्याची क्षमता, यांची ताकद, यांची युक्ती ही खूपच चांगली. अतिशय थंड हवेमध्ये, अतिशय कमी ऑक्सिजनच्या भागामध्ये ते अतिशय चांगल्या पद्धतीने काम करू शकतात की जे ते करतायत. आणि आता त्यांचा वापर हा शत्रूच्या वरती हल्ला करण्याकरता, त्यांच्यावरती कमांडो रेड मारण्याकरता, त्यांच्या भागात जाऊन त्यांचा दारुगोळा आग लावण्याकरता, किंवा एखादा मोठा हल्ला करून एखादा पूल किंवा एखाद्या असं महत्वाचं ठिकाण कॅप्चर करण्याकरता यांचा वापर युद्धाच्या वेळेला केला जाईल. आणि आता या बटालियन्स ईस्ट लडाखमध्ये जिथे सध्याची गडबड सुरू आहे, त्यांना इथे चांगल्या पद्धतीने तैनात केलेलं आहे आणि भारतीय सैन्याबरोबर ते अतिशय चांगलं काम करत आहेत. तर थोडक्यात सांगायचं म्हटलं तर हा तिबेटनचा फोर्स असल्यामुळे त्यांची हाय अल्टिट्यूडमध्ये आणि डोंगराळ भागामध्ये लढण्याची क्षमता ही उत्तम आहे आणि त्यांचं नेतृत्व भारतीय सैन्य हे करतं, त्यामुळे त्यांचा जो लढवय्या प्रकार आहे तो अतिशय चांगला आहे. आता जे 29-30 जे झालं त्यावेळेला जे 7 विकास बटालियनचे जे कमांडिंग ऑफिसर होते त्यांनी अतिशय चांगलं काम केलं होतं. त्यांच्या नेतृत्वाखाली या बटालियननी खूपच चांगलं काम हे केलेलं आहे आणि याच्या पुढे सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये यांचा वापर चीनच्या विरुद्ध केला जाईल. आणि ही मिरची चीनला नक्कीच झोंबली आहे, कारण आज चीन जे तिबेटमध्ये आहे तिथे 50 लाख तिबेटन जे राहतात ते चीनच्या विरुद्ध अतिशय नाखुश आहे. आणि जर त्यांना आता कळालं की आता तिबेटन सैनिकांनी भारताच्या हाताखालती काम करून त्यांना पकडलं आणि त्यांना मारलं, तर याच्यामुळे त्यांना प्रोत्साहन मिळेल आणि ज्याच्यामुळे जे चीन तिबेट कधी चीनपासून वेगळा होऊ शकतो का हे ज्याचा विचार अजिबात केला जात नव्हता तो आता केला जाऊ शकेल. आणि यामुळे चीनला सगळ्याच पद्धतीने एक मोठा धोका मिळालेला आहे. जर ते आमच्या काश्मीरमध्ये गडबड करतील, जर ते आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देतील, तर आम्ही सुद्धा त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने त्रास कसा देऊ शकतो हे आपण दाखवून दिलेलं आहे. तर म्हणून SSFचा वापर ईस्ट लडाखमध्ये हे एक अक्षरशः एक अतिशय असं महत्वाचं पाऊल आपण उचललेलं आहे आणि याचा चीनवरती नक्कीच मानसिक दबाव हा पडलेला आहे. याकरता SSFच्या शौर्याचं आपण नक्कीच कौतुक करायला पाहिजे. याच्या आधी त्यांना अनेक शूरता पुरस्कारांनी त्यांना अवॉर्ड देण्यात आलेला आहे आणि आताच्या कामगिरीकरता सुद्धा मला खात्री आहे की ज्यावेळेला 26 जानेवारीला अवॉर्ड दिले जातील शूरता अवॉर्ड, त्यावेळेस ज्यांना सुद्धा पुष्कळ अवॉर्ड्सनी त्यांचं कौतुक हे नक्कीच करता येईल.